मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाची मागणी आहे, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलाताई भुजबळ यांनी दिली. पाहूयात मंगलाताई भुजबळ यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील प्रतिक्रिया. मी मंगल भुजबळ, राष्ट्रीय समन्वयक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, ओबीसी विभाग. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न मिळता त्यांना आरक्षण देण्यात यावे यामध्ये काँग्रेस पक्ष ठाम आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन नवा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा भाजपाचा आणि आरएसएसचा कुटिल डाव आहे. ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती पाहता ओबीसींच्या सर्व क्षेत्रातील आरक्षण आधीच धोक्यात आलेले असताना त्यात मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करून ओबीसींचे आरक्षण पूर्णपणे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण काही जिल्ह्यांमध्ये 2%, 5%, 8% इतक्या प्रकारचे राहिले आहे आणि याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत. भाजपने खासगीकरणाच्या नावाखाली सर्व सरकारी कंपन्या आपल्या मित्रांच्या घशात घालून सरकारी नोकरीमधील आरक्षण संपुष्टात आणले आहे. आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण दिले तरच ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकेल. त्यामुळे केंद्र सरकारने घटनात्मक आरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलली पाहिजे, तरच मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल. गेली कित्येक वर्ष ओबीसी समाज जातनीय जनगणनेची मागणी करत आहे, परंतु केंद्र सरकार जातनीय जनगणना करण्यास व इम्पेरियल डेटा देण्यास सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही. जातनीय जनगणना झाली तर सर्व समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात लोक ती भूमिका घेता येईल. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिल्यास ओबीसींमधील गरीब बांधवांवर अन्याय होईल व या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी पुन्हा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी. धन्यवाद. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.